जयंत पाटील स्ट्रॉंग राहिले म्हणून तरी पवारांना आयोग अन कोर्टाची मॅच खेळता येते कोर्ट कचेरी दौरे करणार नाही हे पवार स्टेटमेंट होतं पण जयंत पाटील आधीच परफॉर्मन्स देत होते वेळीच कोर्टात गेले म्हणून टिकले जयंत पाटलांचा तो निर्णय गेमचेंजर ठरला सध्या जयंत पाटील बिरबल भूमिकेत राजकीय पावसाळे त्यांनी सुद्धा पाहिलेतच की नेमकं घडलंय का राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्ता संघर्षामध्ये जयंत पाटील मात्र मास्टर स्ट्रोक देताना दिसतात जयंत पाटलांनी राजकीय पावसाळ्या असे आणि तसे दोन्ही अँगलनी जास्तच पाहिलेत त्यामुळे जयंत पाटलांना हलक्यात घेण्यामध्ये सुद्धा काही अर्थ नाहीये हे सुद्धा तितकंच खरं आहे की जयंत पाटील हे अगदी ज्या दिवशी अजित पवार गटाने बंडखोरी केली अगदी त्या दिवसापासून ते ऍक्टिव्ह आहेत मग अपात्रतेची नोटीस देणं असो विधानसभा अध्यक्षांकडे रात्रीचं जाणं असो किंवा बऱ्याचशा घडामोडी पडद्याआडती जयंत पाटील यांनीच केलेल्या आहेत एव्हाना शरद पवारांचं स्टेटमेंट जर असं होतं की आपण कोर्टाच्या भानगडीत पडणार नाही आपण थेट जनतेसमोर जाणार आणि जनतेतूनच न्याय मागणार परंतु जयंत पाटील मात्र ऍक्टिव्ह राहिले त्यांनी वेळेचा सदुपयोग केला आणि ज्या ज्या प्रोसेस आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर करणं गरजेचं होतं त्या सर्व प्रोसेस जयंत पाटलांनी आधीच केल्या होत्या एवढंच काय तर त्यांनी वेळेलाच कसा गेम पलटवला त्याचं उत्तम उदाहरण द्यायचं झालं तर निवडणूक आयोगासमोर जी सहा ऑक्टोबरला सुनावणी पार पडली या सुनावणीला जाण्या अगोदरच जयंत पाटलांनी त्यांचा शेवटचा स्ट्रोक जो होता तो सुप्रीम कोर्टात मारलेला होता सुप्रीम कोर्टामध्ये त्यांनी आमदारांना आणि त्यांच्या सोबत नंतर गेलेल्या म्हणजे अशा टोटल एक्केचाळीस आमदारांना अपात्र करावं अशा संदर्भातील याचिका जी होती ती सुप्रीम कोर्टात दाखल केली आणि त्यानंतरच निवडणूक आयोगासमोर आले आता त्यावर सुनावणी येत्या शुक्रवारी पार पडणार यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी झाल्यानंतर जयंत पाटील हा एकमेव असा आहे एक की जो सध्या खूप चालतोय म्हणजे जयंत पाटलांच्या प्रत्येक भूमिकेकडे लक्ष आहे एखादा विषय कधी कसा केव्हा हाताळला पाहिजे याचं पुरेपूर नॉलेज त्यांना आहे अजित पवार हे शरद पवारांची जवळची जागा गमावून बसले त्यामुळे आता अजित पवारांच्या जागी आपोआपच जयंत पाटलांची रिप्लेसमेंट झालेली आहे सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये महत्वाचा आणि जवळचं व्यक्तिमत्व म्हणून शरद पवार फक्त आणि फक्त आता जयंत पाटलांचं नाव घेऊ शकतात इतकंच एक व्यक्तिमत्व एकदम जवळचं शरद पवारांसाठी उरलेलं जयंत पाटलांनी राष्ट्रवादी काँग्रेसवरती दावा करणाऱ्या अजित पवारांना एक टोला सुद्धा लगावला महाराष्ट्रातील शेमड्या पोराला विचारलं तरी तो सांगेन की राष्ट्रवादी कोणाची राष्ट्रवादी ही शरद पवारांचीच आहे असं म्हणत शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अजित पवार गटाला टोला लगावला आज केंद्रीय निवडणूक आयोगात राष्ट्रवादी पक्ष शरद पवार गटाची की अजित पवार गटाचा यावर सुनावणी त्या पार्श्वभूमीवर जयंत पाटील यांनी ही प्रतिक्रिया दिली जयंत पाटील हे तळेगाव एमआयडीसी या ठिकाणी जनरल मोटर कामगारांच्या बेमुदत उपोषणाला पाठिंबा दर्शवण्यासाठी आले होते आणि त्यावेळी या सगळ्या घडामोडी घडल्या होत्या एकतर अजित पवारांना बंडखोरी करून काही हाती लागलं तर थोडीफार अजित पवार आणि त्यांच्यासोबत गेलेल्या बंडखोरांची इमेज टिकेल पण जर का पक्षही गेला आणि चिन्हही गेलं तर मात्र अजित पवारांना पुन्हा राजकारणामध्ये त्या स्थानावर कोणीही आणू शकणार नाही त्यांना शरद पवारांचे पाय धरल्याशिवाय दुसरी कुठली चॉईस सुद्धा नसणारे याबाबत तुम्हाला काय वाटतंय कमेंटमध्ये व्यक्त व्हा मुद्दा आणि विषय आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत जरूर शेअर करा जयंत पाटलांसारखं व्यक्तिमत्व कधी बंडखोरी करेल का यावरही व्यक्त व्हा जय महाराष्ट्र पब्लिक